गेले त्यांची ती संवाद साधला. म्हटलं खरंच तुम्ही नाव असं ठेवलं? म्हटलं का ठेवलं नाव असं? ते म्हणले अहो काय करणार, पहिली तर मुलगी होती, दुसरी झाली ती आम्हाला नको होती म्हणून तिचं नाव आम्ही नकोशी ठेवलं, तिसरी झाली तिचं नाव पण नकोशी ठेवलं, चौथी झाली तिचंही नाव नकोशी ठेवलं. एका घरामध्ये तीन तीन नकोशी नावाच्या मुली, तेव्हा मला इतकं वाईट वाटलं. आणि मग या स्त्री
म्हणून आपल्याविरुद्ध चळवळी आपण चालवत आहे, निश्चितच प्रेरणादायी आहे आणि त्या चळवळीला तिथून पुढं प्रयत्न करावा. आम्ही सदैव आपल्या पाठीमागे राहू. आपण आमच्याकडे काही जी जबाबदारी द्याल ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडू. आज आपण अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपलं नगर परिषदेचं आभार मानतो. सासू-सासऱ्यांनी पेढेच वाटले, सासरी पण आणि माहेरी पण. कांकरिया मॅडम सांगितलं की मुलगी झाली, मुलगा झाला तर पेढे वाटण, मुलगी झाली तर केशरी पेढे वाटण, पण एवढं पण नाहीत. पण त्यात माझ्या सासू-सासऱ्यांनी पेढेच वाटले. माहेरीसुद्धा खेडेगाव असून त्यांनी पण तीच मागणी केली का बर्फी किंवा जिलेबी आणा, पण त्यांनी मोठ्यापणाने सांगून पेढेच वाटले. आणि एवढंही सांगितलं की ज्याप्रमाणे आमच्या मुलीनं आम्ही डॉक्टर केलं तसं नातीला सुद्धा अजून उच्च शिक्षण देऊ, आणि तेवढ्याच तिचे पण त्याचप्रमाणे आम्ही लाड आणि अगदी मुलाप्रमाणेच तिला पण मान देतात आणि सन्मान करतात. माझं नाव अनुराधा अविनाश मस्ती असून मी राहुरी येथे राहणार आहे. आणि आमच्या नात्यातील पुतण सुलीची मुली नकोशी बलराम शिंदे ही विसापूर येथे राहणार आहे. त्या सलग चार बहिणी असून ही चौथ्या नंबरची नकोशी नावाची मुलगी आहे. ही नकोशी असल्यामुळे तिचं नाव त्यांनी नकोशी म्हणून ठेवलेलं आहे. त्या चार बहिणी असल्यामुळं आईने कंटाळून तिचे नाव नकोशी ठेवलेलं आहे. त्यांना ती नको होती कुटुंबामध्ये. आणि तुम्हाला कसं माहीत झालं तिनं पैसे? मी त्यांच्याकडे कुठल्या कार्यक्रमाला भेट द्यायला गेले होते, त्यावेळेस त्या चौघी बहिणी माझ्यापुढे आल्या माझ्या सुनेच्या. तेव्हा मला ते नकोशी नाव ऐकून तिला म्हटलं का गं तुझं नाव नकोशी ठेवण्यात आले, तेव्हा ती हसली आणि लाजली. मग तिच्या आईने पण ती सांगितलं बाई तिनं आम्हाला नको होती आणि झाली म्हणून आम्ही तिला नकोशीच म्हणायलो. आता तुम्ही म्हटलं की तिचं नाव तुम्ही बदलणार आहात. आता तिचं नाव बदलण्याचा कांकरिया मॅडमनी जो आम्हाला संदेश दिलाय त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानते. आणि तिच्या नाव बदलण्यासाठी माझ्या सुनेबरोबर मी आता तिच्या माहेरी जाणार आहे आणि त्या मुलीचं स्वागत करून नाव भाग्यश्री ठेवण्याचा माझा विचार आहे. धन्यवाद.